हाय गाइज, वेलकम टू माय ब्लॉग। तो मित्रांनो, आता वाजले 8:30 आणि आता ब्लॉगला सुरुवात केली, बिकॉज कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलात मित्रांनो, की संध्याकाळी 5:15 ज्या वेळेला आला। मित्रांनो, बरेच दिवस काय होतंय की डेली ब्लॉगच्या चक्करमध्ये आपला जो दुपारचा 2 टाइम आहे त्याच्यामध्ये थोडासा घोळ होतोय, बट तुम्ही मला समजून घ्या आणि त्यासाठी मी सॉरी बोलतो। बट डेली ब्लॉग मी टाकायचा जरूर प्रयत्न करणार आहे। आणि आता आम्ही चाललोय थोडंसं बाहेर, आणि आता मी आहे जीजू ड्राइव्ह करतात, आणि हा बघा आपला पिल्लू अयान आहे, आणि दीदी आहे, काळ होता दिसत नाही। ऍक्च्युली 2 रिझन आहेत आम्ही खाली आलोय। एक म्हणजे अयान घरात खूप कंटाळला होता, तर त्याला एक राऊंड मारण्यासाठी आम्ही आलोय खाली। आणि दुसरा रिझन, उद्या टिफिनसाठी भाजीच नाही, आणि भेंडीची भाजी आहे पण ती कमी आहे, आणि आमच्या सगळ्यांना भेंडी आवडते, तर म्हटलं मग अजून आपण 1/2 किलो घेऊया खाली येतच आहोत। तर सो ह्या 2 रिझनसाठी आपण खाली आलोय। अच्छा, आणि अयानला पण खूप आवडते, बघा किती तो एकदम एक्साइट होऊन बाहेर बघतो विंडोच्या बाहेर। अयान तो आता नाही बघितलं। तर मित्रांनो, आम्ही आलोय घरी। कसं वाटलं अयान फिरून, कसं वाटलं? रडायला लागला। आम्ही मी आणि जीजूच जात होतो खाली, तर हे भाऊ आमचे रडायला लागले लगेच, म्हणून आम्ही त्याला पण घेऊन आलो, दीदीला पण घेऊन यायला लागलं त्याला सांभाळण्यासाठी। तर मित्रांनो, आज काय आहे? मित्रांनो, आज गटारी आहे। गटारी हा कुठला सण वगैरे नाहीये, सण आहे काही? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। सण आहे हा, आपण सर्व मनुष्य प्राण्यांनी क्रिएट केलेला सण आहे। अच्छा, म्हणजे श्रावण सुरू होतो, सो त्याच्या आधी श्रावणाचा 1 महिना लोकांना पाळायचा असतो। सो त्याच्यात 1 महिना मासे नाही खायचे, नॉनव्हेज नाही खायचं या भीतीने, किंवा त्यासाठी मग 1 महिन्याभराचा पूर्ण जे आहे नॉनव्हेज ते लोक गटारी स्टॉक, येस, गटारी या दिवशी खाऊन घेतात, आणि मग 1 महिना कसं तरी कंट्रोल करतात। कंट्रोल, श्रावण महिन्यात कंट्रोल। गटारी आहे मित्रांनो आज। आणि मला पहिले हे सांगा की तुमच्या घरामध्ये काय काय पंचपक्वान बनतात? सो आपल्याकडे काय पंचपक्वान आहे आज ते मी तुम्हाला दाखवतोच, पण तुमच्याकडे काय काय बनतं हे मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा। युजली आम्ही कोणीच गटारी म्हणजे जीजूंकडे करतात, आमच्याची वर्षभर गटारी असते। हा, आम्ही जे आहोत ना गटारी नाहीच करत। आज योगायोग जुळून आलाय, आणि गटारीच्या दिवशी आपल्याकडे नॉनव्हेज आहे, सो असं गटारी म्हणून काय आपण काय हे करत नाहीये। अयान हायकर, हायकर सर्वांना हायकर, इकडे बघ अयान, इकडे बघ। टीव्ही लावले ना त्याच्यामुळे मित्रांनो कोणी पण येऊ दे, आम्ही तिकडून जरी मीराबरोबर जरी व्हिडिओ कॉल केला ना तो भी भाई मतलब भाव नाही देंगे, हलके मी लेत आहे। सांगायचंच राहून गेलं की मित्रांनो ताई पण आलेली, कालच्या व्हिडिओ मध्ये बोललेला ना की ताई येणार आहे म्हणून, तर हा ताई आली। आणि ताई आज काय करते सांग? स्पेशल, आज गटारी आहे ना, सो स्पेशल नॉनव्हेज आहे आपल्याकडे। हे मी करते कोंबडी वडे। वा, कोंबडी वडे, कोंबडी कोंबडा नाहीये, कोंबडी कोंबडा नाही आज आपल्याकडे। नंतर आपण सगळं दाखवू जेवताना, सो मी आता वडे करून घेते। तर इथे मम्मीनी स्पेशल जावयांसाठी वड्यांचं पीठ दिलेलं आहे। पीठ मी मिरारोड वरून घेऊन आले, आणि इकडे फिश फ्राय पण आहे, ते पण मी पूर्ण डब्बा भरून घेऊन आले, मिरारोड वरून बनवून घेऊन आले। ओके, आता फक्त वडे करायचे। सो इथे ताई वडे करते, गरम गरम वडे, कोंबडी वडे, आणि या याच्यामध्ये कोळंबीचा रसा आहे मित्रांनो, ग्रेव्ही आहे, काय बोलते मग आमचे व्हेजिटेरियन? मी व्हेज कढाई, आणि काय खाणार आहे मी, दुसरी कोणती भाजी होती, हे गलत बात आहे। व्हेज कढाई दाखवते माझं काही जेवण। अच्छा, दीदीचा खुराक दाखवते। व्हेज कढाई आणि छोले सकाळची, आणि ठेपला आहे मेथीचा ठेपला, अरे बापरे कैसे उगाच भाजी मी, गैरसमज नका करू। आणि आमची चिंटी बघ कशी बसली आहे। अयान अयान, इथे बघ, इथे बघ, इथे बघ, इथे बघ, काय करतोस तू? अरे काय करतोस हे बघ, सगळे बघतायत ना तुला, हाय कर, हॅलो कर, हॅलो कर बाबू, हॅलो। अजून भरपूर लहान येतो त्याच्यामुळे रिएक्शन कधीतरी चुकून येते त्याची। हॅलो मातू, काय करते मातू? लाल कलते, लाल कलते, यांचे लाल कलते मातू। हे गाइस, कसे आहात तुम्ही सगळे?
आयान कल के ब्लॉग में तो भाई क्या एक्सप्रेशन दिए, मतलब ओरिजिनल भाई, मतलब मैं खुद बिलीव नहीं कर रहा था कि भाई इतना एक्साइटेड होगा मेरे को देख के। माझा मी पण आता आले ना, लगेच आला माझ्याजवळ, आता ओळखतो ना। आता आयान बघा लाईट लावे। ओ आयान थकले डांस करून करून। अयान अयान अयान, अरे अयान थकला तू डांस करून, पण मस्त फुटेज दिली, थँक यू अयान। तर मित्रांनो ऑल सेट आहे, फक्त झाकणं उघडायचे आहे आणि फक्त ताव मारायला सुरुवात करायची आहे। आणि मित्रांनो आता 11:15 झाले, तर आता जेवण आलंय। तर मित्रांनो आता आपल्या ताटात आहे कोळंबी ग्रेव्ही आणि सुरमई आणि कोंबडी वडे। तर इथे जेजू पण जेवतायत, जेवायला या मित्रांनो। तर मित्रांनो आता वाजलेत 12:15 आणि आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आयान पण झोपलेला आहे। आयान झोपला म्हणजे टेन्शन नाही बाबा, आयान झोपला म्हणजे मोठी रिस्क असते ती। आणि तुमची कशी गटारी साजरी झाली तेही मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो, हा फार छोटा ब्लॉग झालेला आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करा आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा।